निवी क्रिएशन ही फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी ही काम करते या कंपनीच्या विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आता संस्थेच्या कोल्हापुरातील महिला आणि तरुणींबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या तरुणांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ग्लॅमॅटोर या नावानं मिस्टर महाराष्ट्र मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र अशा तीन गटात तेरा नोव्हेंबरला ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती संयोजिका समता वाकडे आणि दिप्ती

दीप्ती वाकडे आणि समता वाकडे या नागपूरमध्ये निवी क्रिएशनद्वारे फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात तसंच बॉक्स पॅकिंगच्या व्यवसायात कार्यरत आहेत सामाजिक बांधिलकी जपत या दोघींनी आपल्या उद्योगामध्ये चाळीस दिव्यांगांना कामाची संधी दिली आहे दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवत निवी क्रिएशनद्वारे सौंदर्य स्पर्धांचं गेल्या दहा वर्षांपासून आयोजन केलं जातं पुण्या मुंबईनंतर आता कोल्हापुरात ग्लॅमाटोर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आहे तेरा नोव्हेंबरला सयाजी हॉटेलमध्ये ही स्पर्धा होणार असून मिस्टर महाराष्ट्र मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र अशा तीन गटात स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोल्हापुरातील उमेदवारांनी ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत संस्थेच्या मोबाईलवर किंवा वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे निवड झालेल्या स्पर्धकांना मुंबईच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून तीन दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना स्पर्धेत सहभागी केलं जाणार आहे प्रमुख बक्षिसांशिवाय खास कोल्हापूरच्या गुणवत्तापूर्ण स्पर्धकांसाठी विशेष पारितोषिकं दिली जाणार आहेत तसंच स्पर्धेच्या दिवशी दहा दिव्यांग मुलंही रॅम्प वॉक करणार आहेत अभिनेते मिलिंद गुणाजी सोनिया मायर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याचं दीप्ती वाकडे आणि समता वाकडे यांनी सांगितलं चॅनल बी हे या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत पत्रकार परिषदेला कुलदीप पवार तेजस्विनी पवार पूजा कांबळे उपस्थित होत्या